हे सुंदर कागदी फूल बनवणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी एक रंगीत कागद 20 बाय 10 सेंटीमीटर आकारामध्ये कापून घ्या. म्हणजेच काय तर लांबी ही रुंदीपेक्षा दुप्पट हवी. सुरुवातीला हा आयत मध्यभागी दुमडून घ्या. मग अशीच घडी आणखीन 2 वेळेला करा. म्हणजे ही संपूर्ण लांबी एकूण 16 समान भागांमध्ये विभागली जाईल. आता आपण या घड्या उघडल्या तर 16 समान भाग दिसतील. आता साडीच्या निऱ्यांप्रमाणे यातला एक एक भाग एकमेकांवर दुमडत राहा. जापनीज पंख्याप्रमाणे या सर्व घड्या एकत्रितपणे एका पट्टीसारख्या दिसतील. आता हा कागद पुन्हा एकदा सरळ करा आणि दोन्ही बाजूने हळूहळू घडी घालत राहा. मध्यभागी पोहोचल्यावर डावीकडची एक घडी उघडा आणि तशीच उजवीकडचीही एक घडी उघडा. आता आपल्याला कात्रीने 4 त्रिकोण कापायचे आहेत. हा पहिला, हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा. अशा पद्धतीने कापल्यामुळे आपल्या आयताकृती कागदाला फुलासारखा आकार मिळेल. आता हा कागद मध्यभागी दुमडून घ्या आणि इथे दिसणारे हे काठावरचे 2 त्रिकोण दुमडा आणि शेवटी अगदी अलगदपणे या कप्प्यासारख्या भागामध्ये ते अडकवून ठेवा. हे एक प्रकारचं लॉक आहे. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा ही कृती पुन्हा करा. हे त्रिकोण दुमडा आणि लॉक करा. आता हळूवारपणे हे उघडलं तर अतिशय सुंदर फूल तयार होताना दिसेल. हे फूल बनवायला ना डिंकाची गरज आहे ना स्टेपलरची. अतिशय सोप्या पद्धतीने आपण केवळ 4 त्रिकोण कापून या पाकळ्यांना हा सुबक आकार दिलाय. वरच्या बाजूला पकडून हे जर फूल तुम्ही फिरवलं तर पहा किती सुंदर दिसतंय ते. वेगवेगळ्या रंगांचे कागद वापरून तुम्ही अशी फुलं बनवू शकता.